अतुल लोंडे द्वारा देवेंद्र फडणवीस पर कड़े शब्दों में टिप्पणी करते हुए कहा कि देवेंद्र फडणवीस जब से मुख्यमंत्री बने वो विदर्भ के नहीं रहे हैं। आज वे विपक्ष में हैं, लेकिन उन्होंने अधिवेशन में विदर्भ की समस्याओं को नहीं रखा। देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा, विदर्भाच्या अनुशेषाचा मुद्दा, विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या बेरोजगारीचा मुद्दा सातत्याने उचलला। आज देवेंद्र फडणवीस मोठे झाले, या विदर्भानं त्यांना प्रेम दिलं, दक्षिण पश्चिम नागपूरमधनं ते निवडून आले, पण दुर्दैवानं मुख्यमंत्री झाल्यापासून ते या विदर्भाचे राहिलेले नाहीत। त्यांना या नागपूरच्या दक्षिण पश्चिमच्या जनतेचं सोडा, नागपूर आणि विदर्भाच्या जनतेशी काही देणं घेणं राहिलेलं नाही। मुंबापुरी ते गेले, मुंबईच्या चकाचोंदमध्ये ते नागपूर आणि विदर्भाला विसरून गेलेले आहेत। निदान असं वाटलं होतं की विरोधी पक्षामध्ये आल्यावर ते जरा चांगलं धार धावून बोलतात, विदर्भाचे प्रश्न उचलतात, पण त्यांनी मुख्यमंत्री असताना ज्याप्रमाणे 2 आठवड्याच्या वरती स्वतः अधिवेशन घेतलं नाही, इथे अधिवेशन होत नसताना तो मुद्दासुद्धा प्रखरतेनं मांडला नाही, ना धानाचा प्रश्न मांडला, ना एवढा मोठा कुईचा भेलचा प्रकल्प बंद पडलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये काही बोलले, नाही कुठल्या विदर्भाच्या अनुशेषाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले। म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब, आपण मुंबईतूनच लढा, आता विदर्भाची जनता आपल्याला उभं करणार नाही, कारण की आपण ऐसान फरामोश आहात, आपण या विदर्भाचा हिरमोड केलेला आहे, आपल्याला फक्त विदर्भ स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आणि विदर्भाच्या अनुशेषाचा मुद्दा मुख्यमंत्री होण्यासाठी, मंत्री होण्यासाठी, आपलं नाव चमकवण्यासाठी गरजेचं वाटत होतं। या विदर्भाशी तुम्ही प्रतारणा केलेली आहे। आजच्या याच्यातसुद्धा विरोधी पक्षनेते म्हणून फक्त आरोप करणे, प्रत्यारोप करणे एवढंच काम केलं, पण आपण विदर्भाचा एकही प्रश्न याही अधिवेशनामध्ये लावून धरलेला नाही। त्यामुळे विदर्भाच्या जनतेला आमचं सांगणं आहे की हा जनतेचा केलेला वापर आहे, जनतेच्या प्रेमाचा केलेला प्रेमभंग आहे।